मीरा भाईंदर मध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत घोडे बाजार सुरू झालाय. काँग्रेसचे 3 नगरसेवक आणि शिवसेनेचा 1 नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आता समोर येते. भाजपचे नगरसेवक गोव्यात देखील पोहोचलेले आहेत तर शिवसेनेचे नगरसेवक माथेरान मध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते. उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर 26 तारखेला मतदान होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे. महेंद्र, महापौर पदाच्या निवडणुकी आधीच घोडे बाजार पाहायला मिळतोय. या ठिकाणी भाजपाकडून काही नगरसेवकांना गोव्याला पाठवण्यात येतंय तर शिवसेना देखील आता मैदानात उतरलेली दिसते. काय अधिक अपडेट्स? नक्कीच अमृता, येणाऱ्या 26 तारखेला महापौर पदाचा कालावधी संपतोय. 27 तारखेला महापौर निवडणूक पार पडणार आहे. 26 तारखेला एकंदरीत निवडणूक आहे आणि उद्या जे आहे, उद्या 24 तारखेला महापौर पदाचे अर्ज भरण्याची तारीख आहे. एकंदरीत पाहू शकतो तर गेले 2 दिवसापासून भाजपने कुठेतरी घोडेबाजार होऊ नये यासाठी सर्व जे नगरसेवक आहेत त्यांना पंचतारांकित हॉटेल गोव्यातील ललित हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. आणि भाजपची एक हाती सत्ता असताना सुद्धा भाजपला कुठेतरी भीती वाटते, कारण की राज्यात जो पॅटर्न जो राबवण्यात आला आहे महाविकास आघाडीचा, त्यामुळे कुठेतरी एक प्रकारचं भीतीचं वातावरण हे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी त्या सर्व नगरसेवकांना ललित हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. परंतु 61 नगरसेवक असताना सुद्धा महापौर पदासाठी फक्त मॅजिक फिगर 48 गरज असताना सुद्धा भाजपचे जे नगरसेवक, भाजपचे माजी आमदार जे आहेत ते इतर पक्षाच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण की विधानसभा निवडणुकीनंतर शहरातलं एकंदरीत राजकीय वातावरण हे बदललं गेलं. अपक्ष आमदार गीता जे निवडून आल्यानंतर कुठेतरी नरेंद्र मेहताला हा खूप मोठा धक्का बसला आणि भाजपचे काही नगरसेवक आहेत ते गीताजींच्या गटात सामील झाले. यामुळेच भाजपला एक प्रकारची भीती आहे की आपण मॅजिक फिगर गाठू शकणार नाही, म्हणून त्यांनी काँग्रेससह शिवसेनेचे नगरसेवक फोडण्याचा त्यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. आणि आताची जी आपल्याकडे माहिती प्राप्त झाली आहे तर काँग्रेसचे जे 3 नगरसेवक आहेत, आमदार शेख झाले, नरेश पाटील झाले, सारा अक्रम झाली, हे जे नगरसेवक आहेत हे काँग्रेसच्या नेत्यांपासून संपर्कात नाहीयेत, नॉट रिचेबल आहेत. आणि शिवसेनेची एक नगरसेविका आहे दीप्ती भट म्हणून, जी मीरा रोड मधून निवडून आलेली आहे, ती सुद्धा सेनेच्या संपर्कातून तुटल्या. नक्कीच. आणि वर्चस्वाच्या या लढाईमध्ये आमदार गीता जैन यांनी देखील, त्यांच्याही संपर्कामध्ये काही नगरसेवक आहे अशी माहिती मिळते, त्यामुळे एकंदरीतच गीता जैन यांच्या गोटातही काही नगरसेवक जाण्याची शक्यता आहे का? नक्कीच नक्कीच. या निवडणुकी विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मेहतांच्या गटामध्ये जे भाजपचे नगरसेवक होते यांनी काही नगरसेवकांनी पाठून आणि छुपा पाठिंबा हा गीताजींना दिला. त्याचमुळे ह्या विधानसभेच्या निवडणुकीत गीताजीने अपक्ष निवडून आल्या आणि गीताजींचा हा स्पष्ट दावा आहे. त्यांच्याकडेही काही 17 ते 18 भाजपचे नगरसेवक आहेत आणि भाजपचे नगरसेवक जे गीताजीन फोडणार आहे आणि हे नगरसेवक आणि काँग्रेसचे 12 आणि तसं शिवसेनेचे 22 अशा प्रकारचा एक 48 जो मॅजिक फिगर आहे तो गाठण्याचा प्रयत्न एकंदरीत शिवसेना, काँग्रेस आणि गीता जैन करतील असं एकंदरीत या ठिकाणी दिसतंय. परंतु नरेंद्र मेहता यांना खूप मोठं एक अगदीच महेंद्र, खर तर नरेंद्र मेहता यांच्यासाठी मोठं आव्हान आहे, कारण की डिंपल मेहता या ठिकाणी महापौर आहेत. नक्कीच एकंदरीत ही जी गटबाजी आहे, या गटबाजीचा नक्कीच मीरा भाईंदर मध्ये काहीतरी परिवर्तन होण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांचं हेच म्हणणं आहे की मीरा भाईंदर मध्ये यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता येईल. परंतु गीताजींच्या समर्थक जे होत्या, जे गेल्या 1.5 वर्षापासून महापौर पदाच्या दावेदार आहेत, नीला सोंत हे गीताजैन गट सोडून आता मेहता गटात सामील झाले. कुठेतरी नरेंद्र मेहता हे ट्रम्प कार्ड म्हणून नीला सोंतला वापरतायत का, ही चर्चा सुद्धा शहरामध्ये एकंदरीत सुरू आहे. परंतु उद्याच्या 24 तारखेला नक्की अर्ज कोण कोण दाखल करणार नक्कीच, त्यामुळे या संपूर्ण राजकारणाच्या घोडे बाजारामध्ये उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे. या संदर्भात अधिक अपडेट्स महेंद्र मी आपल्याकडून घेणार आहे. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. मीरा भाईंदर मध्ये महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीचं वातावरण तयार झालंय, त्यामुळे उद्या प्रत्यक्षात मैदानात उतरून कोण अर्ज दाखल करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.